हॅलो माय डियर स्टुडंट, मी रागिनी पंडित तुम्हा सर्वांचं इयत्ता पहिलीमध्ये स्वागत करत आहे. मुलांनो, आपण हा खेळ खेळला आहे का की ज्यामध्ये आपण गाण्याच्या भेंड्या खेळतो, गावाच्या नावाच्या भेंड्या खेळतो? त्यांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण खेळणार आहोत एक खेळ. कुठला खेळ आहे? शब्दांचा खेळ आहे. त्यालाच काय म्हटलं जातं? शब्द साखळी. तर शब्द साखळी म्हणजे काय? की शब्दाच्या शेवटी येणाऱ्या अक्षरापासून दुसरा शब्द तयार करणे. तर खेळूया मग. तयार आहात तुम्ही? तर चला, पहिला शब्द काय आहे पहा बरं मुलांनो. काय आहे? पा. पा न. तर शेवटचा अक्षर काय आहे? न. तर न पासून काय बरं मुलांनो? ही आहे नथ. न थ. तर शेवटचं अक्षर काय आलं? थ. थ पासून काय बरं येईल? विचार करा बरं. यस, करेक्ट. थ पासून थवा. हा आहे पक्ष्यांचा थवा. वा. व आलं शेवटी. तर व पासून हा आहे वाघ. शेवटचं अक्षर काय आलं बरं? घ. कोण सांगेल बरं घ पासून? एक्सलंट. तर घ पासून ही आहे घर. शेवटचं अक्षर काय आहे? र. तर र पासून काय बरं? यस, हे आहेत रंग, वेगवेगळे रंग. शेवटचं अक्षर काय आलं? ग. ग पासून हे आहे गवत. गवत. शेवटचं अक्षर काय आलं? त. त पासून हे कोण आलं बरं? हा आहे आपला तीन. तीन न. बरोबर की नाही? न. आता न पासून काय बरं? विचार करा आणि कोण मला पटकन सांगेल न पासून? यस, ही आहे नदी. तर शेवटचं अक्षर काय आलेलं आहे? द. द पासून हे काय आहे? हा काय आहे? दगड. दगड. शेवटचं अक्षर काय आलं आपलं? ड. तर ड पासून हा आहे आपला डबा. ड बा. शेवटचं अक्षर काय आलं? ब. तर बदाम. खातो की नाही आपण बदाम? सकाळी सकाळी आपली आई देते की नाही बदाम? तर बदाम हे आपल्या बुद्धीसाठी खूप पौष्टिक आहेत. बरोबर. बदाम. म. तर म पासून काय आलं बरं? ही आहे मगर. मगर. तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलेलं आहे की एका शब्दाच्या शेवटच्या अक्षरापासून दुसरा शब्द तयार करणे. तर हा खेळ तुम्ही खेळाल ना नक्की? तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या घरातील मंडळींसोबत हा खेळ तुम्ही खेळायचा आहे आणि आनंद घ्यायचा आहे. आणि त्याचप्रमाणे हे शब्द तुम्ही वेगवेगळे नवीन नवीन शब्द तुम्ही एकमेकांचे ऐकून ते लक्षात ठेवायचे आहे. ठेवाल ना लक्षात? तर पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये. बाय.